स्वातंत्र्य सैनिकाचे मनोगत मराठी निबंध। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण स्वातंत्र्य सैनिकाचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत। स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता देशाला परकीय गुलामगिरीपासून स्वतंत्र करण्यासाठी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेला स्वतंत्र सैनिक जेव्हा आज भारताला या स्थितीत बघतो तेव्हा त्याचा जीव कासावीस होतो। भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यासारख्या वीरांना विसरून आपण काय चूक करत आहोत हे तुम्हाला निबंध संपूर्ण बघितल्यावर लक्षात येणारच। चला तर मग सुरुवात करूया निबंधाला। आज स्वातंत्र्य दिन मुलानं यासाठी केला होता, अट्टहास पारतंत्र्याला जुगारून देण्यासाठी तन मन धनाने देशाला समर्पित झालेले देशभक्त, त्यांचे सणसणते रक्त, त्यांचे देशकार्य, त्यांचे देशप्रेम, त्यांची निष्ठा, हसत हसत मृत्यूला कवटाळणारे, देशासाठी बलिदान देणारे वीर जवान, तो काळ आज मलाही आठवतो। प्रत्येक जणांच्या ओठी फक्त स्वातंत्र्य ही तीन अक्षरे होती। फार रोमांचकारी दिवस होते ते, म्हणजे शालेय दिवस म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा काळ। देशाची मिठाची चळवळ जोरात चालू होती। 1942 आंदोलनाच्या दिवसात मी महाविद्यालयात होतो। करू वा मरू हा महामंत्र घेऊन आम्ही चले जाऊची घोषणा देत होतो। अनेकांना लाठ्यांचा मार बसला, आम्ही कलेक्टर कचेरीवर तिरंगा फडकावला, आम्हाला कारावासाची शिक्षा झाली। कारावास हे विद्यापीठ आहे हे मनाला पटले, खूप काही शिकायलाही मिळाले। हिंसक लढाईने जोर घेतला होता, शाळा कॉलेजेस ऊस पडत, सरकारला शक्य त्या मार्गाने विरोध चालू होते। दारूगोळा, गाड्या उडवणे हे प्रकार चालूच होते। एकच तारा समोर आणि पायतडी अंगात अशी माणसे पेटून उठली होती। स्वातंत्र्य लढाचा हा मार्ग खडतर होता, देशभक्तीने मंतरलेली माणसे एकत्र आली होती। गरीब, श्रीमंत, धर्म, पंथ, जाती हा भेदाभेद उरला नव्हता। सर्व नेत्यांना अटक झाली होती तरी चळवळीचे उधान थंडावले नव्हते। कठोर शिक्षा हसतमुखाने झेलणारे देशभक्त तेव्हा होते। लोकांना मान्य असे कार्य करणारे लोकमान्य टिळक, सत्य अहिंसेचे पुजारी महात्मा गांधीजी सारखे नेते देशाला लाभले होते। स्वातंत्र्यासाठी सारे अहोरात्र झटत होते। अखेर स्वातंत्र्याचे क्षण मखमली मुठीत घेऊन तो दिवस उगवला। 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले। स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, मानवता, समता, विश्वबंधुत्व यांचा मिलाफ म्हणजे स्वातंत्र्य होय। स्वार्थापलीकडे जाऊन स्वतःबरोबर इतरांनाही स्वातंत्र्याचे सुख मिळावे ही तळमळ माझ्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकाच्या मनात होती व आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर, राजगुरू, सुखदेव, भगतसिंग यांनी देशासाठी प्रत्येक श्वास बहाल केला। त्यांच्या त्वागाचे विस्मरण आजच्या पिढीत झाले ही कल्पना मनाला बोचते। आज स्वार्थ, भ्रष्टाचार, लूट, फसवणूक, मतलबी राजकारण यांचा विळखा स्वातंत्र्याची गच्चीभूत करत आहे। शूद्र स्वार्थ हा सिंहासनी बसून स्वातंत्र्याला कैदी बनवून पाहत आहे। खरे तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा उपासक पोपटाला पित्रात अडकून ठेवत नाही। आजची स्थिती पाहून माझा जीव कासावीस होत आहे। आती आलेल्या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी देशभक्तीचे व्रत तुम्ही घेणार असाल तर हे शक्य आहे। सत्ता, स्पर्धा व स्वार्थ यांच्या मगरमिठेतून भारत गोला मुक्त करा ही माझी तुम्हाला कडकडीची विनंती आहे। भारताचा इतिहास, भूतकाळातील देशभक्तांचे बलिदान, भारतीय संस्कृती यांचा विसर होऊ न देता माझ्या बांधवांनो जागे व्हा, देशाला सुजलाम सुफलाम होऊ द्या। पारतंत्राच्या चुंकले इतक्याच घट्ट भ्रष्टाचार, दारिद्र्य, स्वार्थ यांच्या बेडा जुगारून द्या, माणूस बना, भारत भूची लाज राखा हीच विनंती। मित्रांनो, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता। धन्यवाद मित्रांनो। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खाली दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखी काही प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला सांगू शकता। धन्यवाद।